नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आमच्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा, कारण या चॅनलवरती जो माहितीचा खजिना मी तुमच्यासाठी घेऊन येते तो तुमच्याकडून मिस होऊ नये. तसेच सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यासमोर नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून मी नवनवीन लेटेस्ट व्हिडिओज चॅनलवर टाकील, ज्यावेळेस टाकते त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर अशी बोधकथा घेऊन आले. तर त्या बोधकथेचं नाव आहे हरणाची चतुराई. तर व्हिडिओला स्किप न करता बोधकथा ऐकायला तयार व्हा. एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता, परंतु आपल्या सहकाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना सावध केले, परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. या हरणाने आपल्या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर चढून शिकारी मचाण बांधतात, यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिकाऱ्याने दोघांकडे फळे फेकण्यास सुरुवात केली. चतुर हरणा समजले की झाडावर शिकारी बसलेला आहे, त्याने मित्राला सावध केले. पण मित्र हरीण लोभाच्या बळी पडून फळे खाण्यासाठी पुढे गेला आणि शिकाऱ्याने त्याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले, पण मित्राने त्याचे म्हणणे ऐकायला हवे होते. हेही खरेच की नाही? तात्पर्य, आजच्या काळात कोणी जर आपल्याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे, किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्याचे ऐकायला हवे. मित्रांनो, जर आजची बोधकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.